आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। दिवाळीची खरेदी करण्यासाठी सावंतवाडी बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेले। दिवाळीसाठी लागणाऱ्या मातीच्या पंट्या, पोहे, वेगवेगळे खाद्यपदार्थ तसेच इतर लागणाऱ्या वस्तूंची दुकानेही सजली आहेत। महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ व वस्तू विक्रीसाठी स्टॉल लागले असून यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे। दिवाळी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेवलेली असताना बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी होते। कोरोनाचं संक्रमण सुरू असताना शुकशुकाट असलेले बाजार आता ग्राहकांनी फुलून गेलेत। त्या ठिकाणी आपण पाहू शकताय गावठी पोहे असतील, रताळी असतील किंवा दीप पेटवण्यासाठी म्हणजे सजावट करण्यासाठी दिव्यांची आरास किंवा सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मातीच्या पंट्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे दिवे असतील या ठिकाणी बाजारात विक्रीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी, मातीचे दिवे या ठिकाणी आपण पाहू शकताय। वेगवेगळ्या प्रकारचे हे मातीचे दिवे आहेत, मातीपासून तयार केलेल्या पंट्या, काही रंगवलेल्याही पंट्या आहेत। ह्या पंट्या घेण्यासाठी ग्राहक या ठिकाणी येत आहेत। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या या पंट्या आहेत आणि या पूर्ण मातीपासून तयार केलेल्या ह्या पंट्या आहेत आणि महिला वर्ग या ठिकाणी ह्या पंट्या विक्रीसाठी घेऊन बाजारात बसलेल्या आहेत। माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी पाहू शकताय महिला बचत गटाकडून खास दिवाळीसाठी शेव असेल, चकली असेल, त्याचप्रमाणे शंकरपाळी असतील, लाडू असतील, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ दिवाळीसाठी विक्री करण्यासाठी महिला बचत गटाने या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत। दिवाळीसाठी खास खाद्यपदार्थ अर्थातच फराळाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ती महिला बचत गटाच्या मार्फत। महिला बचत गटाकडून वेगवेगळ्या प्रकारचे फराळासाठी लागणारे पदार्थ या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवलेले आहेत। अशाच प्रकारचे एक महिला बचत गटातील एक महिला स्टॉलधारक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मॅडम, काय सांगाल, कोणकोणते पदार्थ तुमच्याकडे आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे? माझ्याकडे चकली, शंकरपाई, लाडू, चिवडा, मुगाचे लाडू, तांदळाचे लाडू, पापड आहेत, करंजे आहेत, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, अनारसे, असे सगळ्या विविध प्रकारचे फराळ आमच्याकडे आहे। आमच्या बचत गटामार्फे आम्ही हा फराळ तयार केला आहे आणि इथे चांगला प्रतिसाद लागत आहे। आमच्या सावंतवाडीतल्या जनतेने आम्हाला भरपूर प्रतिसाद केला आहे आणि इथे लोक उत्साहाने येतात आणि आमच्याकडनं हे खाद्यपदार्थ घेऊन जातात। आम्ही असं चांगलं अत्युत्तम चांगल्या तेलात आणि चांगल्या स्वच्छपणे हा पदार्थ तयार केला आहे। मी ग्राहकांना असं आवाहन करते, कोरोनाला घाबरू नका, कारण कोरोना हा आपल्यामध्ये हे रोग आहे, त्याला तुम्ही मात करून आपण तुम्ही बाहेर पडा आणि आम्हाला प्रसिद्धात करा, कारण हा पदार्थ आम्ही एकदम स्वच्छपणे सॅनिटायझरने व्यवस्थित केला आहे। त्यामुळे तुम्ही या आणि आमची खरेदी करा, आम्हाला प्रोत्साहन द्या। नमस्कार। या ठिकाणी महिला बचत गटांनी फराळासाठी लावलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल पाहण्यासाठी सर्वांनी या आणि फराळाचे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्याच्या खरेदीचा आस्वाद घ्या आणि एक चांगला प्रतिसाद द्या। महिला बचत गटांनी स्वतः तयार केलेले सर्व कोरोना संदर्भातल्या सगळे जे नियम आहेत किंवा ज्या सुरक्षित आहे ती पाळून या ठिकाणचे सर्व पदार्थ तयार केलेले आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची मनात शंका बाळगू नका आणि आपण सर्वांनी या ठिकाणी स्टॉलवर या आणि महिला बचत गटांचे जे पदार्थ आहेत ते खरेदी करा आणि महिला बचत गटांना एक आज मदतीचा हात द्या, एवढंच आवाहन करतोय। कॅमेरामन विनायक परब, सायमन मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।